जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली काल सातपूर प्रभाग सभागृहात सभापती निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सातपूर प्रभागासाठी शिवसेनेचे संतोष गायकवाड, भाजपाच्या हेमलताताई कांडेकर यांच्यातील निवडणुकीतील माघारीच्या कालावधीत नगरसेविका हेमलताताई कांडेकर यांनी माघार घेतल्याने पीठासन अधिकारी सूरज मांढरे यांनी सातपूर प्रभाग सभापतीपदी संतोष गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. सातपूर विभागीय कार्यालयाबाहेर शिवसैनिकांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. संतोषजी गायकवाड या ठिकाणी सातपूर विभाग प्रभाग सभापती बनण्याची निवडी एकमताने झालेली आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल प्रभाग क्रमांक 10 पोटनिवडणुकीच्या वेळेस शिवसेनेनं त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळलेला होता आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सुद्धा या ठिकाणी संतोष गायकवाड यांच्या सभापतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हेमलताताई कांडेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन या ठिकाणी युतीचा धर्म पाळलेला आहे. युती अशीच अभ्यर्थ राहणार आहे आणि मी खरं तर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे संजयजी राऊत साहेब आणि जिल्हा प्रमुख विरोधी पक्षनेते या सर्वांच्या मार्गदर्शनाने आजचा हा विषय या ठिकाणी संपादन झालेला आहे आणि हे संपूर्ण सर्व श्रेय मी युतीचे शिलेदार आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री रामदास देवजी फडणवीस साहेब यांना देतो आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देतो आणि या भविष्यामध्ये या सातपूर प्रभागाच्या सभापती म्हणून संतोषजी गायकवाड हे चांगल्या उत्तम प्रतिनिधीने काम करतील आणि या सातपूरकरांच्या समस्या सोडवतील. यामध्ये कुठली शंका शिवसेना असेल, भाजप असेल, सर्वच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्या पद्धतीने आता चांगलं काम या भागामध्ये उभं राहणार आहे. यावेळी पीठासीन अधिकारी सूरज मांढरे यांच्यासह शिवसेना गटनेते विलास शिंदे, शशिकांत जाधव, दिनकर पाटील, मनसे गटनेते सलीम शेख, योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, भागवत आरोटे, दिलीप दातीर, नयना गांगुर्डे, राधाताई बेंडपुळे, सीमाताई निगळ, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव, अलका आहेर, इंदुबाई नांगरे, दीक्षा लोंढे, हर्षदा गायकर आदी नगरसेवकांसह आमदार सीमाताई हिरे, महापौर रंजना भानसी, शिवसेनेचे अजय बोरस्ते, महेश बिडवे, उपमहापौर प्रथमेश ते भाजपाचे महेश हिरे, विक्रम नांगरे, दिनकर कांडेकर आदी पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नवनियुक्त सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांनी सर्वांना सोबत घेऊन विकास कार्य करणार असल्याचे सांगितले. सामान्य माणसाला एक नगरसेवक झाला, नगरसेवकाचा सभापती झाला. खरं हे सर्व श्रेय शिवसेना आणि पक्षाला जात आहे. आज शिवसेना आणि बीजेपीच्या युतीच्या पहिल्या नांदीनिमित्त माझ्या सभापतीसाठी सर्वांनी मला मदत केली, सर्व शिवसैनिकांनी मदत केली, सर्व पक्षातील ज्येष्ठ सदस्यांनी मला मदत केली, मी त्यांचे भरपूरक आभार मानतो. व माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे देखील आभार मानतो की त्यांनी माझ्या या निवडीसाठी साथ मला एक पदाने निवडून दिलं. व जे आमच्या उमेदवार होत्या कांडेकर्ते त्यांनी देखील आमच्यासाठी माघार घेतली. त्याचप्रमाणे आमचे विरोधी पक्षनेते अजयदादा बोरस्ते असतील, माननीय आमचे गटनेते विलासअण्णा शिंदे असतील, यांनी माझ्या या सभापतीसाठी खूप अशी मेहनत घेतली. एकजुटीने मला त्यांनी या सभापतीसाठी जी मला त्यांनी ती ताकद निर्माण करून दिली व या सातपूरकरांसाठी माझ्याकडून जेवढं प्रश्न या सातपूरकरांचे असतील ते नक्की ते लवकरात लवकर मार्गी लावीन असा एक शब्द देतो. जे कामांची संतगती या कामांना असन त्या कामाला कशी जास्तीत जास्त प्रमाणात गती देऊन या कामाचे सातपूरकरांचे प्रश्न मार्गी लावता येतील याच्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो, सर्व शिवसैनिकांचे, सर्व बीजेपीचे व सर्व मित्र परिवाराचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज.
शिवसेनेच्या जय जयकाराचा जयघोष, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, भगव्या गुलालाची उधळण करीत सातपूर प्रभागावर भगवा फडकल्याचा शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.